संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जातो. जाणून बुजून विरोधी पक्ष नेता होऊ दिला नाही, ही अत्यंत लोकशाहीला घातक पायंडा होता. पण ह्या वेळेला काँग्रेसला 100 जास्त जागा असल्यामुळे त्यांचा विरोधी पक्ष नेता होईल. आता तो त्यांच्या संसदीय पक्षाचा निर्णय असेल की कोणाला विरोधी पक्ष नेता त्यांनी करायला हवं. पण प्रथमच गेल्या 10 नरेंद्र मोदींसमोर आणि अमित शहासमोर एक मजबूत विरोधी पक्ष आहे. नुसता मजबूत नाही तर भारतीय जनता पक्ष अल्पमतात आहे. भारतीय जनता पक्ष संसदेमध्ये अल्पमतात आहे. लोकसभेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बहुमत नाही आहे. त्याच्यामुळे आमचा विरोधी पक्ष हा लोकसभेत नरेंद्र मोदींना भारी पडेल. आणि म्हणून एक असा मजबूत विरोधी पक्ष नेता तिथे असायला हवा जो रोज या पक्षाचे कपडे उतरवेल. राहुल गांधींना विनंती. तर एक मजबूत विरोधी पक्ष नेता नक्कीच विरोधी आघाडी देईल, परंतु विरोधी पक्ष नेता कुणाला करायचा याचा निर्णय काँग्रेस घेणार आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. बघा नीट